पदावर त्यांना आपण नेहमी बघितलं आहे. आता नवीन जी भूमिका त्यांच्या हातामध्ये सोपली आहे ती म्हणजे भिवंडीचं क्रिकेट. आणि भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर संपूर्ण जगभरामध्ये फेमस आहे, जास्त करून ग्रामीण क्रिकेट भरपूर फेमस आहे. सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर ठाणे जिल्हा ग्रामीण जो क्रिकेट आहे तो भरपूर उंच गेला. तर मी विनंती करेल गुंदोली संघाच्या कॅप्टन्सला की आपण आपली सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. राहुल, जेव्हा आपल्याला क्रिकेट खेळायचं असतो ना तर आपण वेळेवर पोचा, स्पर्धकांना थोडंसं सहकार्य करा, आपण जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील याच्याकडे देखील स्पर्धक नेहमी आपल्याशी चर्चा करत असतात. कारण की चांगला शेड्यूल स्टार्ट झाला तर शेवटपर्यंत गोड असतो आणि इथून चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. नक्कीच, डेफिनेटली लवकर येणं आणि वेळेवरती खेळ सुरू करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये ग्रामीण फॉर्मॅट आहे, 5-5 ओव्हरची मॅच नक्कीच तुम्हाला खेळायला मिळते आणि तुम्ही जर लवकर येतो तुम्हाला मैदानाचा देखील अभ्यास करता येतो. सकाळचं नक्कीच आपण बघतो, आता मात्र सुंदर वातावरण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी ऐतिहासिक हा मैदान आणि या नक्कीच मैदानामध्ये आपल्याला शिवभजन चषक पाहायला मिळतो कालच्या दिवसापासून. तर वेळ नाही घेता आपण लगेचच मॅचला सुरुवात करावी. गुंदोली टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लवकरात लवकर आपले 2 सलामीवीर फलंदाज पाठवावे जेणेकरून आपण मॅचला लगेचच सुरुवात करायचे. दोन्ही टीमचे 12 खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये असेल, तर कारेली संघाचा खेळाडू ऑलरेडी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहे 12. तसला गुंदोली संघ आपण वेळ नाही घेता आपला 12th मॅन आमच्या या दरम्यान कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवावा लवकरात लवकर. निलमजे नाईक साहेबांचं शुभागमन झालं, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण लगेचच मॅचला देखील सुरुवात करू प्लीज. फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या जेणेकरून मॅचला आपल्याला लगेचच सुरुवात करता येईल. तर चला आपण शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. टीम कारुली वेच्या बाबतीत आपण देखील सहकार्य करायचं आहे. अगोदरच आपण खूप उशिराने आलो आहे आणि सामन्याला आपण सुरुवात देखील करणार आहोत. जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण सुरू करतोय. जवळजवळ 10:13 झाल्यात. टीमचे कॅप्टन पंकज प्लीज सहकार्य करायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी आम्हाला वारंवार सूचना देते 5 षटकांचे सामने आहेत तर आपण देखील सहकार्य करायचं आहे. ग्रामीण क्रिकेट भरपूर उंच आहे कारण की क्रिकेट अभिमानासाठी आपल्या गावासाठी खेळला जात आहे, एकतेसाठी खेळला जात आहे. चला फलंदाज पाठवून दे, आपण मॅच ऑन करायची आहे. बॅट्समन आपण चला मैदानाच्या आतमध्ये यायचंय कारण की ऑलरेडी आपण थोडा लेट रिपोर्ट केलाय. कारुली संघ प्लीज आपण शत्ररक्षण लावून घ्यायचंय. 10:15 झालेली आहेत. आधी आपल्याला षटक कमी करावं लागतील.
समोरची टीम भरपूर वेळेनुसार इथं उपस्थित आहे, तर आपण देखील आपलं शतरक्षण लावून घ्या प्लीज. तर उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे तसेच क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक 2021 आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस, तसेच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर पाहुणे निलमजी नाईक, तसेच वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक व आमचे समालोचक राहुल भोईर चर्चा करताना. तर आता थोड्याच वेळात पहिल्याच सामन्याला सुरुवात होणार आहे. नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकली ती जय बजरंग कारिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते गुंदवली संघाला. तर आमचे दोन्ही पंच मैदानात जाताना पहिल्या सामन्याला मात्र सुरुवात होणार आहे. मागच्या दोन दिवसात आपण पाहिलं की सिटी फॉर्मॅटमधून ही स्पर्धा खेळवली जात होती, त्यानंतर मात्र आजचा दिवस ग्रामीण फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसात अजूनही बरेचसे मोठे मोठे ग्रामीणचे संघ आपल्याला खेळताना या मैदानावर दिसतील. तर दोन्ही पंचांच्या उपस्थितीत पहिला सामना सुरू होणार आहे. तर नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना गुंदवलीचा संघ सलामीची जोडी यतीश आणि हर्षल. तर सामन्याला सुरुवात करतोय आपण आणि पहिला चेंडू सामने गॅलरी इन कडून. 5 षटकांचा सामना आहे, नॉन पॉवर प्ले आणि इथून मॅच ऑन होत आहे. हरीश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय, जॉईंट विथ राहुल. आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच. शुभ सकाळ सर्वांचं, पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आला की आपण सामन्यामध्ये सुरुवात करतोय. जय बजरंग चषक या दरम्यान 2021 नक्कीच आपल्याला परवा पाहायला मिळेल. आज जर स्पर्धेचा बघतो आपण दरम्यान तिसरा दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर स्टार्टिंग फलंदाज यतीश आणि
मैदानाशात मध्ये हर्षल आलेत, हरीश आहेत, थोडासा वेळ लागतोय मात्र जास्त देखील वेळ खर्च करू नका. गोलंदाज हरीश आपल्याला पाहायला मिळतील. गणपती बाप्पाचं वंदन करून महाराष्ट्राचा जांतराचा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार म्हणा समुजला. कपई केशरी गंधा महाशिव छत्रपतींचा छंद मोकाने एकच नामघोष जगदंब जगदंब. सुंदर सकाळ आहे. प्रिस्मूच्या माध्यमातून तुम्हाला यूट्यूबवरती हा टेलिकास्ट पाहायला मिळेल. आपण सामन्याला करूया सुरुवात. बघा तीन जे खेळाडू आहेत ते कंपल्सरी दरम्यान 30 गज आतमध्ये इनफील्ड मध्ये छोट्या सर्कल मध्ये असणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नक्कीचा आपण नियम बघतोय. पॉवर प्लेन वगैरे नसणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून गोष्टीची नोंद घ्यावी. ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. आजच्या दिवसाच्या मध्ये सुरुवात खराब चेंडूने एक्स्ट्रा धावीने झालाय. निसंघाची धावसंख्या आपल्याला 9-1 या कड्यावरती पाहायला मिळेल. एकदा स्कोर बोर्ड वरती षटका दरम्यानचं पहिलं बॅटिंग करत असताना मैदानाशातमध्ये आपण गुंधोली संघाला बघतो. ओव्हर द विकेटनं हा चेंडू मात्र चांगला आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा आपल्याला वापर पाहायला मिळत नाही. भिवंडीमध्ये आपण आहोत आणि मातीची सुंदर विकेट आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी ठिकाणी नक्कीच आपल्याला मातीची विकेट पाहायला मिळते आणि मात्र एक अप्रतिम पाटा विकेट. चांगला फटका ऑन साईडला रेडीप मध्ये फिल्डर उपस्थित होते मात्र खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जाईल स्वर्लॅक बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार.
याच्या माध्यमातून या बी समोरच्या दिशेने एक लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफच्या मधोमध चेंडू आला आहे. क्षेत्ररक्षक पप्या खारीक चेंडूला फील करतोय. दोन धाबा कंप्लीट केली जात आहेत. एकच धाव असणार आहे. यस, एक धाव कंप्लीट केली आहे. भरपूर दूर होते आणि आपण फिल्डिंग पोझिशन बघत होतो त्यानुसार एक धाव कंप्लीट झाले त्या सिंगलच्या मदतीने. संघाची धावसंख्या 8 वरती. गोलंदाज पंकज षटकामध्ये आपण बघतो दरम्यान. दोन्ही बाजूने फलंदाजी केली जाते. ओव्हर द विकेटनं अजून एक चांगला चेंडू बॉटमचा सुंदर वापर ऑन ड्रेस हा फटका डीपमध्ये फिल्डर शॉर्ट मिड विकेटला उपस्थित आहे. चेंडू झोन फेक करेपर्यंत एक धाव या दरम्यान कंप्लीट केली जाईल. काय मैदान आहे हा अप्रतिम निकीज आपल्याला मैदान पाहायला मिळतो. सुंदर ही विकेट आहे. सुंदर निकीज इथे आपल्याला आउटफेल पाहायला मिळते. तुळची निकीज बघतो आपण. ग्रास देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. भरपूर चांगली मजा येणार आजच्या दिवसामध्ये. ओव्हर द विकेटनं फुल टॉस या फटका मी सामिंग झालं तिकडे दरम्यान बघतो आपण. फिल्डर पप्या खारीक उपस्थित. चूक होणार नाही आहे. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला. सुमित कुमार गुंदवली टीमला लागतोय पहिला धक्का. हर्षल आउट होत आहे. स्वस्तामध्ये आउट झालाय कारण की टीमचे एक जबरदस्त प्लेयर आपण जर बघितलं तर पप्या खारीक आउटफील्डचे खूप जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत आणि एक चांगली दर्जेदार झेल पाहायला मिळत आहे लॉंग ऑनवर. आणि पहिला विकेट इथे प्राप्त करताना जय बजरंग कारोली टीम. ऑन ट्रॅक अजून एक चांगला फटका. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. हरीश चांगली फिल्डिंग. मैदानावरती धावा तुम्हाला चांगला तर नक्कीच पाहायला मिळेल. मध्ये त्यासाठी मेहनत जास्त करावी लागणार आहे कारण का कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. की जरी जोशांनी नक्कीच त्यांचे सर्व तमाम सहकारी त्यांची एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहिली मध्ये चांगलं नियोजन स्पर्धेचं फुल डॉस होते त्याचा मध्ये जास्त का फायदा फलंदाजांना घेता नाही. ऑनडरचा फटका डीपमधून फिल्डर भरपूर वेगानं आले. चेंडू मात्र एकाच अक्षरावर फेक करेपर्यंत सिंगल रन मिळते. एक वेगळी मजा नक्कीच कॉमेंट्री करण्याची. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हा ऐतिहासिक हा मैदान आहे आणि इथं नक्कीच तुम्हाला अशाच मॅचेस पाहायला मिळतील. अगदी मी तेच उल्लेख करणार होतो राहुल कारण की अनेक क्रिकेट ग्राउंड आहेत मात्र कॉमेंट्री बॉक्स समोर खेळपट्टीच्या. ओव्हर द विकेट शपथ झाले फटकावे तर मस्त आमिंग शॉट. फिल्डर दूर राहिले. पप्या तिथे उपस्थित होते. चेंडूला मात्र उचलून फेक करतील. वाईडिंग शॉट लॉंग ऑन मधून तोपर्यंत एक धाव येतं मिळते. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या डबल फिगरमध्ये 11 वरती. षटक क्रमांक बघतो दरम्यानचं दुसरं कंप्लीट झाला. 2 वर्षाखेरीज संघाचे धावसंख्या आपल्याला 11 वरती पाहायला मिळते. या देखील षटकामध्ये जास्त काय धावा दरम्यान आलेला नाही आहेत आणि संघाची एकूण धावसंख्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आमच्या स्कोर आता आम्हाला सांगतायत करेक्शन करून एकूण 12 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. येस, 12 धावा धावलकावर एक विकेट प्राप्त केले इथे कारोली टीमने. पुढच्या मॅच साठी देखील दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. येस, अष्टविनायक ठाकूरबडा आणि ट्रिपल ए स्वामी समर्थ सोनाले या टीमचे कॅप्टनने आपण रिपोर्ट करायचं आहे. राहुल, नेहमी जेव्हा या ग्राउंडवर स्पर्धा असते मी 2007 पासून समालोचक करते आहे आणि जेव्हा हा स्टेडियम बनवण्यात आला होता आणि स्टँड जे आहे स्वर्गीय रघुनाथ कातूर पाटील यांच्या नावाचा स्टँड आहे आरकेपाटील स्टँड, त्यानंतर MLA चषक झाला आणि त्यानंतर इथून कॉमेंट्री बॉक्सला जिथून सुरुवात झाली त्यावेळेस अनेक कॉमेंटेटर मुंबईवरून देखील आले. भिवंडी डोंबिवली आणि ठाणेमधून देखील समालोचक आले. नेहमी चर्चा या कॉमेंट्री बॉक्सची झाली आहे आणि आज आपण आमच्यासोबत आहात. आपण देखील चर्चा केली या कॉमेंट्री बॉक्सच्याबद्दल. ना डेफिनेटली, कारण का भरपूर टुर्नामेंट्समध्ये आम्ही सातत्याने समालोचन करतो खास करून भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कारण का भिवंडीकरांचं प्रेम आहे आणि समोर कॉमेंट्री बॉक्स जेव्हा असतो तेव्हा एक वेगळी मजा असते. पूर्णच्या पूर्ण आपण मैदानाचा हडाकडा सांगू शकतो आणि आजच्या दिवसामध्ये खरंच खूप मजा येणार आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट करण्यासाठी. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न फटका सुंदर केला. डीपमध्ये फिल्डर नसतील. आउटफील्ड फास्ट आहे. धावा चांगला मिळतील. कलात्मक आपल्याला शॉट पाहायला मिळतोय. फलंदाजांनी मात्र आता गोलंदाजाच्या गतीचा जास्तीत जास्त इथनं फायदा घेतला. चेंडूला फक्त दिशा दिलेलं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. राहुल, थोडंसं आपण विचार केला जय बजरंग कारोली संघाचं तर काही खेळाडूंची उपस्थिती नाही आहे. मात्र जे सिनियर खेळाडू आहेत पप्या खारीक झाले, पंकज म्हात्रे, जयेश म्हात्रे यांच्यावर भरपूर जिम्मेदारी आहे. त्याच्यामध्ये हरीश पाटील देखील येतो आहे. नक्कीच संघाची धावसंख्या 16-11 वरती. चांगला फटका होता, जबरदस्त फटका होता राऊंड विकेटना.
आक्रमण करायचं होतं. चेंडू मात्र भरपूर वेगानं डीपमध्ये गेला, तिकडे फिल्डर देखील तेवढाच वेगानं पप्यालेत. फेक तर भरपूर सुंदर आहे, दोन धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. रिक्स मात्र घेतली, धाव घेण्यासाठी तुम्हाला रिक्स घ्यावीच लागेल. आणि क्रिकेट असा जो काही तिथे तुम्हाला मात्र रिक्स किंवा कुठलीही गोष्ट होणार देखील नाही आहे. या दोन धावा इथनं मिळणार आहेत, दोन धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे एकूण 18 या आकड्यावरती. 18 धावा आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतं. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो दरम्यानचा आपण, 30 षटक मार्गस्थ राऊंड विकेट ना. या संदेश आदरमानचा हा बोलचा फटका आहे. आता मस्तामिंग शॉट पप्या झेलच्या खाली आहेत, दूर राहिले झेलपासून. रनाची विकेट येईल का तर नाही आहे, होत असतं कधी कधी असं आपण बघतो. या दरम्यान पप्याकडनं अशा काही अपेक्षा नाही आहेत. मग तर ज्यावेळेस आपण झेल घेतो त्यावेळेस तुमचा या दरम्यान बॉडी बॅलन्स चेंडूवरती लक्ष, त्याच्यानंतर कदाचित सूर्य समोरच आहे असंच कदाचित, मात्र काही गोष्टींचं नक्कीच प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. मग तर दूर भरपूर दूर होते. झेल घेण्यासाठी तुम्ही झेलच्या जवळ पोहोचणं गरजेचं आहे. लांबून तुम्ही ज्यावेळी झेल पकडण्याचा प्रयत्न करता तेव्हा नक्कीच तुमच्या चेंडूवरती नजर किंवा तुमचा बॉडीचा बॅलन्स देखील स्थिर असणं गरजेचं आहे. तिथं नक्कीच ती गोष्ट आपल्याला मला भेटते. संदेश येस अगदी बरोबर, नेहमी आपण बघितले कमी वेळा बघितले की पप्या खारिकाच्या माध्यमातून झेल सुटले. दरम्यान फटका पण आहे, धावे खराब फिल्डिंग झाली आहेत ना, धावा अजून काही जास्त मिळणार आहेत. आणि चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि आता मात्र जाऊन तो पोचलाय देखील. अंपायर सांगत आहेत की अजून 4 धावा. असं वाटतं की सकाळच्या क्षेत्रामध्ये श्रीलंकन खेळाडू आलाय खेळपट्टीवर, कारण की दिलशान तिलकरत्नेची आठवण करून देणारे क्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मिस्टर 360 डिग्रीच्या अंदाजामध्ये फलंदाजी सुरू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी करत आहे यतीश, टीमचे एक जबरदस्त खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहे. हर्षल दरम्यान दरम्यानचा हा फटका आहे. आता मिस्तामिंग आता माझं पप्याकडनं चूक होणार नाहीये. आता बघा ही झेल घेण्यासाठी बरोबर चेंडूच्या जवळ होते, मगाचे चेंडू पासून दूर राहिले, झेल घेण्याचा प्रयत्न केला. आता बरोबर चेंडूच्या मेरिटमध्ये बरोबर ते आले, पोझिशन चांगली होती आणि झेल त्यांनी सुरेख फिनिश देखील केलाय. सुंदर हा नक्कीच खेळाडू. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सुमित कुमार टीम या दरम्यान गुंतव द्यायला लागतोय. अजून एक दंगा, 24 धावा धावपलकावर आणि इथे तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लैलेश गोलंदाजी करतोय, एक चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही, मात्र विकेट महत्वाचं होतं, विकेट मिळालं इथे यतीश याचं. 24 धावा स्कोरबोर्डवरती. राऊंड विकेटनं समोरच्या दिशेनं फटका केला, धावे तर मस्तामिंग शॉट, तिकडे फिल्डर देखील उपस्थित. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. सुमित कुमार क्रिकेट संघ गुंदवली संघाला रोज झालेत बात. काय एफर्ट होत आहे तिथे, लवेश होते लवेश आणि कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. एक चांगली झेल पाहायला मिळते. तिसरा धक्का देत असताना इथे कारोली टीम सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली संघाला थोडा अडचणीमध्ये आला आहे, कारण की सकाळच्या क्षेत्रातील पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 षटकाची समाप्ती जर बघितली आणि 24 धावा धावपलकावर आणि 3 महत्वाची विकेट. नक्कीच या पुढच्या दोन्ही टीम्स कॅप्टनना नक्कीच टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा त्यांच्या अगेन्स्ट स्वामी समर्थ क्रिकेट संघ दरम्यान आपल्याला नक्कीच इन ऍक्शनमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना दरम्यान रिपोर्ट करायचं आहे. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाचे धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 24 षटकावरती. अजूनही 2 षटकांचा की बाकी, मात्र बघा 2 षटकामध्ये कशाप्रकारे बॅटिंग आणि कशाप्रकारे गोलंदाजी होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच याच विभागातील याच गावातील एक अप्रतिम दमदार आवाज आपण नक्की संदेशला ऐकूया या पुढच्या नक्कीच 2 षटकांसाठी. थँक्यू सो मच राहुल. बॅक टू नॉ क्रिकेट एक पुन्हा एकदा सिनियर खेळाडू पंकज म्हात्रे गोलंदाजीमध्ये. टीमचे कॅप्टन याचा पहिला चेंडू आपण बघितला, कव्हर पॉईंटवर शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जाऊन चेंडूला डीप मध्ये अडवला जात आहे. डीप पॉईंटवर भरपूर दूर चेंडू घेऊन गेले होते, तिथे थोडं चुकीचं शतरक्षण पाहायला मिळालं. धावा देखील कंप्लीट केल्या जाते, तिथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती धावपलकावर 26 धावा 26
26 रन 3 विकेटकडे नुकसान. चौथ्या षटकाला सुरुवात झाली, टीमचे कॅप्टन पंकज मात्र गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय, ड्राईव्ह केले चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपमध्ये चांगला फील्ड पाहायला मिळत आहे, चांगला बॅकअप देखील पाहायला मिळत आहे. खूप चांगला गोलंदाजी इथे सुरुवात केली आहे पंकज मात्रे याने. पंकज मात्रे ज्यावेळेस मातीची विकेट असते त्यावेळेस पंकज मात्रेची गोलंदाजी बघण्यासारखी असते आणि आत्तापर्यंत खूप चांगलं काम राहिलं आहे. 8 चेंडू टाकले त्यांनी तब्बल आणि 8 धावा खेळ केले, ते महत्त्वाचं विकेट देखील घेतलं आहे. राईट अमोर द विकेट, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटवर आला नाही आहे. बीट होतोय फलंदाज रितेश, थोडंसं दबावामध्ये फलंदाजी केली जात आहे. अरे समोरचा संघ देखील खूप चांगला संघ आहे आणि एक युवा खेळाडू गुंदोली गावचा आपण पाहतोय, सुमित कुमार अँड कंपनी प्रयत्न करतात टार्गेट सेट करण्याचा. 5 षटकांचा सामना आहे आणि त्यांना माहिती आहे 5 षटकामध्ये तब्बल इथून 50 ते 55 धावा येणं खूप गरजेचं आहे. एकदम कम्प्लीट केली जाते इथे रितेशच्या माध्यमातून. रितेश आपलं खातं ओपन करतोय, धावा धाव बलकावर 28 धावा. रितेश यावीस स्ट्राईकवर आहे. लॉंग ऑन वर्ष दर्शक पप्या खारीक पुन्हा एकदा सज्ज आहे तिथे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे, फक्त एक धाव मिळेल. सिंगल डबल नाही, तुम्ही फक्त 35 ते 40 धाव बनवू शकता इथून, कारण की यानंतर अजून एक षटक बाकी आहे. चौथ्या षटकाचा हा मला तरी वाटतो शेवटचा चेंडू असावा. पंकज मात्र नेहमीप्रमाणे चमकताना मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, यावीस फुलर लाईनचा चेंडू होता. गॅपमध्ये चेंडू जातो आणि चेंडू देखील सीमापार. फ्लॅट 6 पाहायला मिळतो, चेंडू सीमापार षटकार. आपण पाहू शकतो आपण फुलर लाईनचा चेंडू होता, ज्या प्रकारचा चेंडू होता आणि त्या प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन देखील करताना बघितलं आपण फलंदाजाला आणि चेंडू सीमापार षटकार. तर 4 षटकांची समाप्ती राहुल, धावसंख्या झाली आहे धावफलकावर 35 धावा. नाही गरजेचा देखील होता हा फटका, 35 धावा स्कोर बरोबरती करून समोर बघतो आपण. कारिवली संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगली धावसंख्या सेट करणं गरजेचं आहे, तो प्रयत्न सुरू झाला आता मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला, अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरमध्ये नक्कीच 50+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू, कारण का पावर प्ले नाही आहे इथे. म्हणजे चांगली धावसंख्या 50 ही म्हणू शकतो आपण, एक चांगली मॅच आपल्याला पाहिलं. कारण का बघतो आपण विभजन क्रिकेट संघ कारिवली टीमकडं बॅटिंग खूप चांगली आहे, त्या अनुषंगानं नक्कीच प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये आणि प्रयत्न सुरू झाला. समीसमध्ये सोनारा टीमचा कॅप्टन आणि अस्तविना क्रिकेट संघ ठाकूरबडा टीमचा कॅप्टन. आपण रिपोर्ट करा टॉससाठी, इनिंग ब्रेकमध्ये आमच्या टॉस बॉक्समध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननं या गोष्टीची नोंद घ्यावी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन प्रतीक येते. षटक क्रमांक 5 स्लॉग षटक आहे आणि हाणामारीचं षटक असेल. इथून जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल सुमित कुमार गुंदोली या संघाला. 15 धावा येणं खूप गरजेचं आहे, 50 धावांचा आकडा खूप चांगला सकाळच्या क्षेत्रामध्ये टार्गेट होऊ शकतो इथे. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना गॅलरींकडून. पहिला चेंडू एष्ट्यांचा वेध घेणारा, 5-6 स्वरूपात हा विकेट मिळेल इथे कारवली टीमला. रिप्लेमध्ये देखील पाहायला भरपूर आपण इच्छुक असू, कारण की ओ यस अगदी परफेक्ट निर्णय दिले होते पंच गोकुलदास पाटील सरांनी. मिडल स्टंपवर पायाला होता आणि पायचीच्या स्वरूपात हा मिळालेला विकेट. कारुली टीम जबरदस्त सुरुवात केली आहे प्रत्येक यांनी, यॉर्करने सुरुवात केली आहे आणि ज्याचं सुरुवात होत आहे ना शेवट देखील गोड होत असते. डेफिनेटली आणि अंपायरचं कौतुक नक्कीच करावं आलं, नक्कीच करणं गरजेचं देखील. काही सेकंद असतात LBW नक्कीच या दरम्यान विकेट आउट आहे की या दरम्यान नाही हे मात्र नक्कीच सांगण्यासाठी काही सेकंद असतात आणि एवढा फास्टली मात्र हा डिसिजन द्यावा लागतो अंपायरला. क्रीस आला मैदानाच्या आतमध्ये आणि क्रीत मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू एक सिंगल धाव खर्च केली आहे गोलंदाज प्रतीक याने. धावसंख्या टीमची आपण पाहतो आहे 36 धावा धाव बलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट,
पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपमध्ये हरीश पाटील चेंडूला फील करतोय. चांगला थ्रो येत आहे. एक सिंगल डाव. इथून राहिलेले चेंडू आहेत ना, तर त्याच्यामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे. तीन चेंडू बाकी आहेत, दहा धावा देखील येणं खूप गरजेचं आहे, कारण की 37 धावा धावपलकावर 37 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज श्याम नाईक गॅलरी इंक राईट ओ द विकेट. या 20 MS धोनीच्या अंदाजामध्ये वाईट यॉर्करला मारण्याचा प्रयत्न केला होता. अहो तसा बॅटवर आला नाही आहे, रडारमध्ये आला नाही आहे चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसात सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली विपक्ष जय बजरंग कारोली. जय बजरंग कारोली संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे आतापर्यंत खूप चांगला पाहायला मिळत आहे, कारण की गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे सर्व गोलंदाज, पंकज मात्रे असो किंवा हरेश. पुन्हा एकदा आपण पाहतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या 20 हरेश आहे तिथे. फक्त सिंगल धाव, 38 धावा धाव फलकाव, 38 रन. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे आणि स्वामी समर्थ सोनाली टीमचे कॅप्टन. राईट अम ओ द विकेट. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शतरक्षक आहे तिथे. फक्त सिंगल धाव मिळेल तर षटक क्रमांक 5 देखील कंप्लीट झाली आहे आणि इनिंग जी आहे इथे पहिली समाप्त झाली आहे. धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत, म्हणजे 39 आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं आहे इथे कारुली टीमच्या अगेन्स्ट गुंदवली टीमने. तर पुढच्या टॉससाठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा आवाज देऊया. आपण स्वामी समर्थ सोनाली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे आणि सोबतच अष्टविनायक ठाकूरपाडा. अजून एक छलांग मारताना प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम, खरंच न भुलणेवाला लाईट एलिकास. इथूनच सुरुवात झाली होती प्रिन्स मूवीज लाईट एलिकासची आणि इथंच आपल्याला पुन्हा एकदा ते पाहायला मिळत आहेत. अनेक वर्ष सातत्याने भिवंडीची पहिली वेबसाईट आहे प्रिन्स मूवीज, कारण भिवंडीचा पहिला चेंडू टाकण्याचं काम आणि भिवंडीचे पहिला चेंडू दाखवण्याचं काम प्रिन्स मूवीजने केलं आहे. आर के ट्रॉफी ज्यावेळेस फेमस ट्रॉफी या परिसरामध्ये होत असते आणि नेहमी पुढच्या महिन्यामध्ये कदाचित कमिंग सून तर दिला आहे आणि होण्याची शक्यता आहे. ओपन क्रिकेट ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि बाहेरचे खेळाडू देखील तुम्हाला इथे खेळताना सातत्यानं पाहायला मिळालेत. तर सोनाली टीमचे कॅप्टन मला तरी वाटतं आलेले आहेत. अश्विनक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. तर लक्ष समोर आहे 30 चेंडू आणि 40 धावा. समीकरण सोपं नसणार आहे, कारण की MRA बॉल वापरले जात आहेत आणि मिडल करणं खूप गरजेचं आहे कारुली टीमला. जर व्यवस्थितरित्या मिडल झाले तर या धावा बनू शकतात. तर यस सर, कॅप्टन आलेले आहेत दोन्ही टीमचे. तर आपण टॉस आजच्या दिवसातील दुसरं करणार आहोत. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आणि सोबतच अनिल नाईक यांच्या शुभास्ते आजचा टॉस आपण करणार आहोत. यस, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आणि सोबतच अनिलजी नाईक दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत टॉस बॉक्समध्ये. मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि स्वामी समर्थ सोनाली टीमचे कॅप्टन. तर पुन्हा एकदा कॅप्टन्सला दाखवू इच्छितो की या स्पर्धेच्या माध्यमातून एक कॉईन बनवण्यात आलेला आहे. एका बाजूला जय बजरंग चषक 2021 आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे अध्यक्ष अभिमन्यू तरे यांची प्रतिमा आहे. आपल्याला कॉल करायचं अभिमन्यू तरे अथवा जय बजरंग चषक. तर अनिलजी नाईक यांच्या शुभास्ते हा कॉल होता आणि इम्पॉर्टंट टॉस पाहूया कोणता संघ जिंकतोय. अभिमन्यू तरे असा कॉल आहे आणि आलेल देखील तेच आहे. तर टॉस इथे जिंकला आहे इथे अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. थँक्यू सो मच जगदीश नाईक, आपण बसून घ्यायचं आणि अनिलजी नाईक. सागर ठाकरे माझ्यासोबत टॉस बॉक्समध्ये आहेत.
सागर पहिलाच सामना खेळण्यासाठी पूर्ण तयारी आहे, काल चांगला क्रिकेट राहिले सोनादेवी टीमगर संघाचं आणि आज ग्रामीण फॉर्मेटमधून खेळण्याची संधी मिळाली. ॲज अ कॅप्टन काल आपण एन्जॉय केली या स्पर्धेला, आज काय वाटतो? कारण की गावातून जेव्हा खेळतो तेव्हा एक अभिमानाचा क्रिकेट असतो आणि अभिमानाचा क्रिकेट म्हटल्यानंतर गावाची एकता, तर काय फील करतो मनामध्ये की आज तुला पुन्हा एकदा याच मैदानामध्ये खेळण्याची संधी मिळाली? खूपच ग्राउंड तर खूपच छान आहे आणि खेळायला खूप तेवढीच मजा येते आणि गावासाठी खेळायला प्रत्येकजण स्वतःच्या गावासाठी खूपच चांगला खेळतो आणि आम्ही पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. 5 षटकांचा सामना आहे आणि संघाकडे भरपूर फलंदाजी आहे, कारण की फलंदाजामध्ये सुभाष ठाकरे देखील फॉर्ममध्ये, महेश ठाकरे ॲज अ कॅप्टन, सागर ठाकरे आणि हरेश हे देखील चांगले फलंदाज फॉर्मला आहेत. तर 5 षटकामध्ये आपण समोरच्या संघाला किती धावणं रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? समोरील संघ पण खूप चांगला आहे आणि त्यांना आम्ही 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस, म्हणजे चेसिंग करण्यासाठी पूर्ण तयार झाले आहे अष्टविनायक ठाकूरपाडा. हो नक्कीच, आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. या हरीश आहेत आणि नेहमी सोनाली टीमचे कॅप्टन कमी बोलतात, मात्र मी तुला दोनच क्वेश्चन करणार आहे. आपण नेक्स्ट टुर्नामेंट खेळताय, कारण की याच्या अगोदर देखील आपण खेळलात, तर काय फील करताय ज्यावेळी गावातून आपण क्रिकेट घेताय आणि चांगला क्रिकेट नेहमी राहत आहे, तर प्रथम फलंदाजी करायचे 5 षटकांचा सामने किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50+ पर्यंत धावा प्रयत्न करू. सागर आहे या टीममध्ये? हो नक्कीच, म्हणजेच आज खूप रंगतदार सामना पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो, महत्त्वाचा टॉस जो आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, राहुल भुईर देअर उपस्थित या व्यासपीठावर. सन्माननीय पाहुणे, आमचे सर्वांचे लाडके, भिवंडी तालुक्यातील एक खूप मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलमधील, आता तर बुम बुम सुभाष ठाकरे आणि आमचे मित्र हरीशजी ठाकरे, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे, वेलकम. क्या बात आहे, आज कल्पेश यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आपण जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेतून. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा एक गोड आवाज मानेरेचा, राहुल भोईर यांचा. थँक्यू, थँक्यू सो मच संदेश भिवंडीकर. पहिलाच बॉल आणि फटका सुंदर आहे समोर खेळणे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित, चेंडू चोसून फेक करेपर्यंत सिंगल धावितना मिळते. टार्गेट 40 आहे, 40 धावा या मॅचमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. वीर भजन क्रिकेट संघ कारिवली संघाला लवेशनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजय पाहायला मिळतात. बंटीचं पहिलं षटक आहे, चांगली मॅच होईल. जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराज ही क्रीडानगरी आपल्याला भादवडची पाहायला मिळते. ऐतिहासिक हा मैदान. ओबर द विकेट न फटका तर चांगला ऑन साईडला, स्कोर ऑफ द विकेट, तिथं फिल्डर सुंदर दरम्यान चांगली सुंदर फिल्डिंग झाली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती. बंटी नक्कीच, बंटी स्वतःचा वाढीचा बॅलन्स थोडासा गमावला. हा विकेटवरती खेळण्याची मजा वेगळी आहे. मातीची विकेट आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळते भिवंडी तालुक्यात खास करून, आणि इथे नक्कीची मातीची विकेट तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये होईल. ओबर द विकेटना बाकप्रथम कटकांना सापर्यंत फटका वेध होता, तिथं पॉईंटला मात्र खेळाडू भरपूर वेगानं पोहोचलेत. चेंडू चोसून फेक करेपर्यंत दरम्यान एक धावित मिळते, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते, धावसंख्या 3 आकड्यावरती. पुढचा चेंडू ओबर द विकेट ना, हा दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू बॉटमचा, तेवढा सुंदर वापर, बॅकलिपला खाई ठेवला ऑनट्रेस हा फटका. डीपमध्ये वायडिश लॉंगॉनला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चोसून फेक करेपर्यंत एक सिंगल इथनं मिळते, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 आकड्यावरती. सोपं नाही आहे ते चौकार एवढा इझिली येणार नाही आहे, कारण का पावर प्ले नाही आहे. अनुषंगानं चौकार मारणं एवढं सोपं नसेल, त्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. बंटी ओव्हर द विकेट ना, दिल सुपरण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे, दोन्ही खेळाडू एका साईडला आले होते. एक रिस्की चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. स्टॅकिंगला जे फलंदाज होते त्यांचा कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता, मात्र जे नॉन स्टॅकिंगला उभे होते ते मात्र भरपूर वेगानं धावून आले की एकदा आपल्याला इथं बनवायची आहे. या सिंगलच्या मदतीनं टीम कारिवलीची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दरम्यान 5 आकड्यावरती 40 टार्गेट आहे मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. या संदेश,
येस सर, कारण की गोलंदाजी देखील खूप चांगली होते, बंटी यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. प्रत्येकी चेंडूमागे सिंगल दाब जर आला तर इथून थोडंसं घातक देखील ठरू शकतो कारवली संघाला, कारण की एक मोठा फटका प्रत्येक षटकामागे येणं खूप गरजेचं आहे. डेफिनेटली प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेट, चांगला चेंडू, भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्विंग आणि मिस, चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्काला नाहीये. डॉट चेंडू भरपूर मोठ्या संख्येने नक्कीच बघतो. पाहुणे देखील चांगले चांगले खेळाडू आपल्या व्यासपर्यंत आहेत. बुमबुम सुभाष ठाकरे, त्याच्यानंतर हरीश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आर्य चषक कमिंग सून पाहायला मिळेल. डे नाईट क्रिकेट स्पर्धा रजनी क्रिकेट कमिंग सून, तो देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. भरपूर टुर्नामेंट कमिंग सून आपल्याला नक्कीच भिवंडीमध्ये दरम्यान संदेश पाहायला मिळणार आहेत. येस अगदी बरोबर, आणि थोड्या दिवसात या ग्राउंडवर अजून एक स्पर्धा रंगणार आहे. मात्र आपण षटक कंप्लीट झालं तर स्वागत आणि सन्मान करूया आपण या स्पर्धेचे. विद्यमान अध्यक्ष लाडकं आपण बघते अभिमन्यू तऱ्हेना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास ते आपण येस आपण दोन षटकांनंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मॅच ऑन आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये खूप जबरदस्त गोलंदाजी बंटी याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 धावा फक्त खर्च केल्यात. महत्त्वाचं षटक होतं. जेव्हा आपण पहिला षटक टाकत असतो स्पर्धेच्या माध्यमातून त्यावेळेस थोडासा अनुभव देखील मिळतो राहुल, आणि तो अनुभव इथे बंटी याला मिळाला आहे मातीच्या विकेटवर गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र दुसरा गोलंदाज रोष येत आहे. रोज गोलंदाजी करणार नाही आहे, संधी मिळाली तर आजच काहीतरी करून दाखवावं लागेल गोंदवली संघाला. ओव्हर द विकेट ना, चांगला चेंडू आहे, सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळतो. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना अंपायर सांगतात की मात्र ही धाव लेग बायची आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावसंख्या 6 आकड्यामध्ये सर्व आपल्याला नक्कीच यंगस्टर पाहायला मिळतं. बंटी एक सिनियर खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बाकी आपण बघतो सर्व यंगस्टर प्लेअर आहेत. चांगला काही नक्कीच त्यांचा विनाश देखील या स्पर्धेमध्ये झाला होता, आणि बघू आपण या इथल्या नक्कीच या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ होतो. आणि मनकुलीच्या मैदानावरती क्वार्टर फायनलची मॅच हा संघ खेळला होता. बीमर आहे की काय आणि अंपायर या दरम्यान नक्कीच डी आर एस तर घेणारच आहेत, आणि हा षटकार तर आला. त्यानंतर जी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली ना, चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांचा अगोदरच दुष्काळ होता पहिल्या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या 13, 5 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे 2 ओव्हरच्या अगोदर जर चेंडू हरवला तर मला म्हणजे चेंडू या दरम्यान नवीन दिला जाईल, या गोष्टीची नोंद घ्यावी. नियम नक्कीच आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितले, पहिल्या 2 दिवसामध्ये आपण नक्कीच सिटी क्रिकेट अनुभवलं, आणि याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला ग्रामीणचा क्रिकेट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ थोडासा कमी घ्या, चेंडू चॉईस झाला असेल तर आपण मॅचला सुरुवात करू. लवेश दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन चेंडू दिला जाईल. यस येस थोडंसं चेंडूमध्ये थोडीशी खराबी आहे, सामना थांबला आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र पुढील चेंडू जो आहे तो फ्री असणार आहे.
इथून लवेश नाईक टीमचे एक जबरदस्त खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. औबदे विकेट ना फटका सुंदर है, फ्रीड सा बॉल होता आणि त्याच्यावरती या दरम्यान धावा देखील चांगला मिळाला देतो हा षटकार. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कारिवली संघाच्या माध्यमातून खास करून अजयची कारिवली संघ असा आहे की 2002 पासून एमआरएच्या चेंडू खेळण्याची आदत झाली आहे त्यांना. त्यांना माहिती आहे या चेंडूचा खेळ कसा आहे. या चेंडूला प्रत्येकी चेंडूला मिडल करणं खूप गरजेचं आहे आणि काडूचे जे यंगस्टार जे खेळाडू आहेत ना ते देखील तेच काम करत आहेत. सातत्याने निलमदादा नाईक त्यांच्या सोबत आहेत. दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामना मध्ये पूर्णपणे खुला करत असताना जबरदस्त क्रिकेट. यस, इथे मॅच आता आपण जर पाहतोय विचार केला तर धावा धावपळकर लागलेल्या आहेत 33 धावा, म्हणजे इथून 7 धावांची आवश्यकता आहे. जय बजरंग कारोली टीम कोण विसरणार. जय दुर्गा टिमगरपाडा भादवड वर्सेस जय बजरंग कारोली 2002 सामना. मात्र इथे मॅच स्कोर लेवल केला आणि हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे. काय फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. विषय होता 2002 तो सामना जयदुर्गा अगेन्स्ट जय बजरंग कारोली. कारोली संघ तो सामना जिंकला होता. मात्र शेवटच्या षटकापर्यंत तो सामना रंगला होता आणि हे चेंडू चॅलेंजच्या ग्राउंडवर रात्रभर तुम्हाला पाहायला मिळाले होते. आणि कारोलीचे जे क्रिकेट रसिक होते ना ते बॉल आणण्याचं काम करत होते. कारण की मॅचच इतका खूप टाईट सिच्युएशनमध्ये होता. दिनेश नाईक जे आमच्यासोबत आहेत कॉमेंटरी बॉक्समध्ये ते देखील चर्चा करतायत. कारण सातत्यानं ते चेंडूवर खेळण्याची सवय झाली आहे कारोली टीमला आणि कारोली टीमने खूप चांगला क्रिकेट आज पेश केले आहे आणि आठवण करून दिली आहे जुन्या क्रिकेटची. तर इथं मॅच खुला केला आहे. इथे कारोली टीमने फक्त आणि फक्त एक धाव बाकी आहे विजयासाठी आणि येणारे चेंडूंचा खेळ जर बघितला तर 18 असं वाटलं ते की 5 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगेल. मात्र त्यानंतरची गोलंदाजी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली रोशला. दिवसाधारे तारे दाखवताना फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर आजा नाहीतर मजाने अजय. शेवटचा एक धाव बाकी आहे आणि तो वाचवण्यासाठी लवेश थांबणार नाहीये. सामना फिनिश केले लवेशने चौकाराने आणि अशा प्रकारे जय बजरंग कारोली हा संघ विजेता. खूप खूप अभिनंदन निलमदादा नाईक अँड टीमचे कॅप्टन पंकज म्हात्रे पप्या खारिक अँड लवेश आणि लैलेश खूप खूप अभिनंदन. नऊ चेंडू आणि 34 धावांची स्फोटक फलंदाजी वन मॅन आर्मी आजे इज अ मॅन ऑफ द मॅच. आजे ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. मॅच सेरेमनी पाहू शकता आपण.
यतीश पहिल्या इनिंगमध्ये यतीशाने चांगली फलंदाजी केली, 20 धावा बनवल्या। त्यानंतर बंटी याने खूप चांगली फलंदाजी केली, मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये पाहतोय आपण वन मॅन आर्मी अजय याने 9 चेंडू आणि 34 धावांची खेळी केलेली आहे। गुड बॅटिंग। मॅन ऑफ द मॅचसाठी आपण व्यासपीठावर या, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील दिली जाईल। उपस्थित जयदुर्गा संघाचे एक सिनियर खेळाडू आणि सोबतच सध्या तरी महिंद्रा स्पोर्ट भातवड संघामध्ये खेळत आहेत मंगेश पाटील मँगी यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते। खूप खूप अभिनंदन अजय आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा आपणास। उपस्थित या व्यासपीठावर विश्वजीत नाईक ये देखील उपस्थित झालेला आहे। जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचे क्रिकेटपटू आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर शत्रक्षण लावून घ्यायचे सागर ठाकरे अँड कंपनी अष्टविनायक ठाकूरपाडा। तुम्हाला एक बिग मॅच नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। इम्पॉर्टंट टॉस जो आहे इथे जिंकला गेला। ठाकूरपाडा संघाने आणि शत्ररक्षण करण्याचा निर्णय सागर ठाकरे यांच्या माध्यमातून। या मैदानावर अनेक जेव्हा जेव्हा सुभाष ठाकरे येतात ना त्यावेळेस भरपूर क्रिकेट रसिक जे असतात ना ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी चर्चा करत असतात। आता लाईव्ह चॅटिंग देखील सुरू झाली आणि भरपूर चर्चा सुरू झाली पुढच्या मॅचचं। सराव थोडंसं बाजूला करा मित्रा कारण की लाईव्ह चालू आहे ना। बस थँक्यू। जय बजरंग चषक 2021 स्पर्धेचा पहिला सामना खूप चांगल्या रीतीने इथे जिंकला गेला आहे कारवली संघाच्या माध्यमातून। आणि आता वेळ झाली आहे दुसरा मॅच स्टार्ट करण्याची जिथे ठाकरे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये सर्व उतरणार आहेत। अष्टविनायक ठाकूरपाडा हो आज शैलेश ठाकरे यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत। आज चांगली टीम उतरली आहे सुभाष ठाकरे याने कारण की त्यांना माहिती आहे। आणि बड्डे बॉय आमचे मित्र कल्पेश ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। उदंत आयुष्य लाभो ही चरणी प्रार्थना करतोय माऊलीच्या आणि जय बजरंग चषकाच्या माध्यमातून तुला भरपूर मी शुभेच्छा देतोय। फील्ड लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात देखील करायची आहे। हरेश ठाकरे यांचं देखील कमिंग सून चषक आहे हरेश आणि तो मित्रांनो पाहायला विसरू नका दिवस रात्र क्रिकेट मागच्या वर्षी देखील झाला होता फक्त यावर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे हरेश ठाकरे यांच्या माध्यमातून। आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा देखील भरपूर सपोर्ट असणार आहे त्या स्पर्धेला। हरेश म्हटल्यानंतर हरेश आणि सुभाष ठाकरे यांचा हा मेगा इव्हेंट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। तर फील्ड लावून घ्यायचं आहे आणि स्वामी समर्थ सोनाली टीमचे कॅप्टन चला आपण देखील आपला क्षेत्र फलंदाजी करण्यासाठी फलंदाज तयार ठेवायचे आहेत। क्या बात आज लेजंड खेळाडू देखील सोनाले संघामध्ये आहेत मध्ये हा सामना भरपूर रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल। सोनाले विपक्ष ठाकूरपाडा जवळजवळ गाव आहेत आणि ह्या दोन्ही संघामध्ये खूप चांगली लढत देखील पाहायला मिळेल। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय दिनेश नाईक आणि शकील कुटी सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। सामन्याला सुरुवात होत आहे मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे खेळाडू जे आहेत पोचले गेले आहेत आणि इथून आता शतरक्षण लावला जाईल। 5 षटकांचा सामना आहे असे जर सामने झाले ना राहुल तर आयोजकांचा देखील वेल वाचेल कारण की चेसिंग खूप चांगली झाली। पहिल्यांदा इतकी चांगली चेसिंग आहे आणि मला तर वाटतं आमचे आदेश सांगत आहेत की 13 चेंडूमध्ये हा सामना फिनिश झाला होता। मात्र पुढील सामना जो आहे ना टफ इन्काउंटर मॅच कडक मॅच होईल 100%।